आज सकाळपासून शेवगावमध्ये नेमकं काय घडलं, हे आंदोलन का चिघळलं, सकाळपासून नेमकं काय काय घडलं याचा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। हर जोर जुलुम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है। म्हणून या ठिकाणी या सरकारला मी सांगतो की या ठिकाणी या आंदोलनकर्त्यावर केलेले खोटे गुन्हे मागे घ्या। उसाला 3100 रुपये भाव मिळावा यासाठी अहमदनगरच्या शेवगावात गेल्या 2 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू होतं। बुधवारी सकाळपासून आंदोलकांनी रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक रोखून धरली। त्यातच संघटनेचे नेते पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्ष प्रकाश बालवळकर आणि अमर कदम यांना अटक झाल्याची बातमी आल्यामुळे आंदोलक आणखीनच बिथरले। रस्त्यावर असलेल्या गाड्यांच्या टायरमधली हवा काढण्यात आली आणि जाळपोळ सुरू झाली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आधी लाठीमार आणि नंतर गोळीबार केला। या गोळीबारात काही आंदोलक जखमी झाले। शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना प्रशासनाने नाहक बळाचा वापर केला आणि हे आंदोलन चिघळलं असा आरोप संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। तो पहाटे 4 वाजता आंदोलनाच्या नेत्यांना ताब्यात घेतलं आणि प्रचंड लाठीमार करून शेतकऱ्यांना तिथून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यातून शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि मग पुढच्या सगळ्या घटना घडल्या। राज्यामध्ये अनेक ठिकाणी विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी समन्वयानं चर्चेतून मार्ग निघालेला आहे, तिकडं नंदुरबारला निघालेला आहे आणि मग अशा पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना आणि शेतकरी समोरासमोर बसवून दोघांचं म्हणणं ऐकून काहीतरी सुवर्णमध्ये काढायला पाहिजे होता। आंदोलनानंतर आसपासच्या 7 गावांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलंय। बसची मोडतोड करणं, टायर फोडणं किंवा उसाचं नुकसान करणं हे राष्ट्रीय संपत्तीचं थोडंसं नुकसान होतं आणि म्हणून माझी नम्रपणाने विनंती आहे की आपण संघर्ष नक्की करू, आपण आपल्याच्या वारंवार बैठका घेऊ, आपण चर्चा करू, आपण चर्चांती प्रश्न मिटो, पण मला असं वाटतं अशा मार्गाने करून शांततेच्या मार्गाने आपण सर्वांनी जावं। शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारामुळे सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। शिवसेनेनंही विरोधकांच्या सुरात सूर मिसळत सरकारवर टीका केली आहे। जर सरकार त्याच्या मागण्या पूर्ण करू शकत नसेल तर त्याच्याशी बोलायला पाहिजे। गोळ्या मारणं आणि त्यांचं रक्त साठणं मार्ग नाही। शेतकऱ्यांच्या रक्तातून जर क्रांतीची थंडी उडाली तर हे सरकार भ्रष्टाचार होईल, हे लक्षात घ्या। शेतकऱ्यावरती मारलेल्या गोळ्या या सरकारनं स्वतःवर मारलेली गोळी आहे, सरकारचा मृत्यू होऊ शकतो। शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणं आणि शेतकरी विरोधी धोरण सातत्याने राबवणं हेच गेल्या 3 वर्षांमध्ये घडत आले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संतप्तपणाच्या भावना आहेतच। त्यांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे आणि त्यांचा उद्रेक होऊ नये याच्यासाठी सरकारने यापूर्वी काही उपाययोजना करायला होत्या। राज्यभरात ऊस दरावर तोडगा निघेल अशी शक्यता दिसत असतानाच शेवगावच्या आंदोलनाचा भडका उडाला, त्यामुळे आता ऊस दराचा मुद्दा दरवर्षीप्रमाणे चिघळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया।